महाराष्ट्रात बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार काम करत आहे संजय राऊत. जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला खेळामध्ये, तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडत आहे. त्याच्यावर चर्चा होत आहे. 1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार काम करत आहे. जे निर्णय घेतले जात आहेत त्यांच्यामुळे देशाचं आणि महाराष्ट्राचं संविधान पायदळी तुडवले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा त्यांनी सुनावणी देण्यास चालढकल केली. त्यांनी कामांमध्ये आपला राजकीय रंग दाखवला आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या. ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसलेत ते तटस्थ राहिले पाहिजेत. आज घटनाबाह्य सरकारचा निकाल लागणार आहे. निर्णय दिल्लीहून झालेला आहे. फक्त शिक्का मारणं बाकी आहे. प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. एवढा आत्मविश्वास कुठून आला? म्हणजे निर्णय झाला आहे. शिंदे गटाने नेमलेला व्हीप हा बेकायदेशीर आहे. मॅच फिक्सिंगमध्ये सर्व व्यवहार पूर्ण झालेले आहेत. त्यांना मॅच फिक्सिंगचा हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. काल दिल्लीत झालेल्या इंडिया बैठकीत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. 3 तास चर्चा झाली. चर्चा चांगली झाली. कोण कुठे लढणार यावर चर्चा झाली. आंबेडकर राजू शेट्टी यांना घेण्यावर चर्चा झाली. लवकर निर्णय घेण्यात येईल. आमच्यात कोणताही मतभेद नाही. 1-2 जागेवर असतील तर एकत्र बसून सोडवू. वंचित आणि शिवसेना आधीच युती झालेली आहे. त्यांचं आमच्या आघाडीत महत्त्वाचं स्थान आहे. त्यांना कोणत्या जागा द्याव्यात यावर चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला खेळामध्ये, तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा एक शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतो. त्याच्यावर चर्चा होते. 1.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एक बेकायदेशीर घटनाबाह्य असं सरकार काम करत आहे. आणि ज्या पद्धतीने घटनाबाह्य सरकार काम करत आहे, चालवलं जात आहे, निर्णय घेत आहे, त्याच्यामुळे रोज या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधानाची, ज्याला आपण पायदळी तुडवणं म्हणतात, तसा प्रकार सुरू आहे. गेल्या 1.5 वर्षात त्या घटनाबाह्य सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय हा घटनाबाह्य. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा, बरं का, विधानसभेचे अध्यक्ष यांनी सुनावणी घेण्यात चालढकल केली. यांनी इतर अनेक कामामध्ये आपला राजकीय रंग दाखवला. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर रेकॉर्डवरती आणलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं त्यांची नियुक्ती ही ट्रायब्युनल, म्हणजे न्याय प्रक्रिया देणारी एक व्यक्ती म्हणून केलेलं आहे. ट्रायब्युनल म्हणजे ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. अशा व्यक्तीनं तटस्थ राहायला पाहिजे असं संविधान म्हणतं. पीठासीन अधिकारी, पण हे पीठासीन अधिकारी त्यांच्यावर न्यायदानाचं कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आहे. हे ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले आहेत, किंवा जे आरोपी आहेत या सगळ्या बेकायदेशीर प्रकरणातले, त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात स्वतः. आणि कारण काय देत आहेत? आत्ता मी कोणालाही भेटू शकतो आणि मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी भेटलो. मी या ट्रायब्युनलला सांगू इच्छितो की विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असा सांगतो की एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात आणि मंत्र्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवतात. विधानसभा अध्यक्ष स्वतः जात नाही त्यांच्या कामासाठी, असं प्रोटोकॉल सांगतो. पण हे आता आम्हाला सांगतात की आम्ही का गेलो. तुम्ही का गेला ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला. या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आता घेतल्या जात आहेत.
दुसऱ्या दोन महत्वाच्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवरती घेत आहोत. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 12 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. हा एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला? 10 तारखेला जर एखाद्या घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे, आजच्या 10 तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे, सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे, टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येत आहे? तुम्हाला निकाल माहिती आहे का? याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे हुकुमशाही प्रवृत्तीकडून, आणि या हुकुमशाही प्रवृत्तीचा पराभव व्हावा कायमचा, विशेषतः मोदी सरकारचा, ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची ठाम भूमिका आहे. आणि त्या संदर्भात ते महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपल्या भूमिका मांडताना मला दिसत आहेत. अगदी जागतिक स्तरावर सुद्धा प्रकाश आंबेडकर याविषयी बोलत आहेत. त्याच्यामुळे हुकुमशाहीला मदत होईल आणि आंबेडकर विरोधी विचारांना मदत होईल अशा प्रकारची कोणतीही भूमिका वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरची घेणार नाही, त्याची आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही सांगतो की ते आमच्या बरोबर आहे. जो अनाउंसमेंट किया वो जो है वो सिर्फ लोकसभा के सीट्स के लिए किया है, ये आपने खुद सामने आज किया, तो उसमें गलत क्या है मुझे बताइए? एक एक सीट का झगड़ा, एक एक सीट के लिए संघर्ष, एक एक सीट के लिए युद्ध चल रहा है, उसमें लक्षद्वीप भी है. इसका मतलब ये है कि 400 पार का जो नारा है वो हवा में तीरंदाजी है. एक एक सीट के लिए आप कितना बड़ा नाट्य बना रहे हो. हमने प्रधानमंत्री मोदी जी का, हमारे देश के प्रधानमंत्री का जो अपमान हुआ है वो निषेध और धिक्कार किया है. लेकिन अभी जो राजनीति चल रही है एक सीट के लिए वो बहुत ही क्या बोलते हैं, मजा लेने वाली बात है आजकल. चलो थैंक यू. काय त्याच्यावर बोलायचं? हा का सर, लोकशाही सारख्या वृत्तवाहिनीवर सत्य दाखवल्याबद्दल एका विकृत माणसाला त्याचं खरं स्वरूप दाखवल्याबद्दल लोकशाही चॅनलवर जर बंदी घालून केंद्र सरकारनं आपले हुकुमशाहीची सिंग दाखवली असतील तर त्याचा निषेध देशातल्या प्रत्येक मीडियाच्या घटकानं वृत्तपत्रानं केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं ही कारवाई केली या कारवाईचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. या देशामध्ये कोणीही कसे बेछूटपणे वागावं आणि त्याच्यावरती मीडियानं आवाज उठवू नये का सत्य दाखवू नये हे या सरकारला वाटत असेल तर ते लोकशाही विरोधी आहे. ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचीप आहे आणि आम्ही सगळे लोकशाही म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही बरोबर आहोत. सर, विधानसभा अध्यक्षांचा आताच स्टेटमेंट झालेलं आहे की हा जो निकाल आहे तो कोणत्याही कृतीपूर्ण घडामध्ये अतिशय चांगला आणि बेंचमार्क निकाल असेल आणि जे आर्टिकल 10 आहे त्याचा वेगळ्या अर्थाने विचार करून आम्ही आजचा निर्णय. हा वेगळा अर्थ म्हणजे त्यांच्या सोयीचा अर्थ असू नये. हा जो वेगळा अर्थ आहे ना संविधानाचा हा आम्हाला माहिती आहे. आता तुम्ही जो वेगळा अर्थ काढताय मॅच फिक्सिंगचा त्याच्यावरती आमचं लक्ष आहे. बोलिए आपका क्या है? देश के चार बड़े शंकराचार्य है, उन्होंने राम मंदिर में जाने के लिए मना किया. कल आज फैसला आने वाला है और कल रविंद्र वाइकर के घर पे ईडी की रेड होती है, किस तरह से देखते हैं? और अभी जस्ट जो स्पीकर का स्टेटमेंट आया है जजमेंट, देखिए स्पीकर का स्टेटमेंट की बात छोड़ दीजिए, वो स्पीकर का स्टेटमेंट नहीं है, वो एक बीजेपी कार्यकर्ता का स्टेटमेंट है. दूसरी बात है हमारे साथी रविंद्र वाइकर जी के ऊपर कल जो रेड्स हुई है वो सबको मालूम है, पूरा राजनीतिक मामला है. जी बदले की भावने से बस हमारे हाथ में सत्ता है, एजेंसी है, इसलिए आपका आवाज़ हम दबाएंगे,
आपको बदनाम करेंगे, इस कारणों से ये रेड्स होती है। दिल्लीत झाली, त्याच्यात जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आम्ही सगळे सहकारी एकत्र बसलो। शिवसेनेतर्फे मी स्वतः आणि माझे सहकारी शिवसेना नेते विनायक राऊत माझ्याबरोबर होते। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्री जितेंद्र आव्हाडजी होते। काँग्रेसकडून फार मोठं शिष्टमंडळ होतं, त्याच्यामध्ये श्री अशोक गेहलोत, सलमान खुर्शीद, मोहन प्रकाश, मुकुल वासनिक आणि महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण हे प्रमुख लोक होते। आमच्यामध्ये साधारण जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाली, म्हणजे प्रत्येक जागेवर चर्चा झाली आणि त्यानंतर ठरलं की कोण कोणत्या जागेवर लढू शकेल आणि आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही। एखाद दुसऱ्या जागेचा जर काही वाद निर्माण झाला असेल तर तो एकत्र बसून सोडवला जाईल, हे आमचं एकमतानं ठरलं। कोण किती जागा लढणार यापेक्षा आपण सर्व जागा कशा जिंकू शकतो ही भूमिका आमची महत्त्वाची आहे। आमच्यामध्ये असाही निर्णय झाला की आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांना आपण समाविष्ट करून घेतलं पाहिजे। राजू शेट्टी यांचं संघटन जे आहे त्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण काही जागांचा विचार केला पाहिजे। प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात आम्ही अशी भूमिका मांडली की शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरजी किंवा वंचित बहुजन आघाडी यांची युती आधीच झालेली आहे, त्याच्यामुळे महाविकास आघाडीतलं त्यांचं स्थान हे महत्त्वाचं आहे, आम्ही त्यांना मानतो, ते आमच्याबरोबर आहे। आणि आता त्यांना कसं सामावून घ्यायचं, कोणत्या जागा आपण त्यांना देऊ शकतो या संदर्भात लगेच चर्चा होईल। आम्ही सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्त जागा जिंकू इतकी ताकद आमच्यामध्ये आता आहे। मुंबई असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आणि पक्ष यांची ताकद आहे त्यानुसार ती जागा त्या पक्षाला मिळेल, याच्यावरती एकमत आहे। आपण जे म्हणताय, आपण जे म्हणताय की वंचित बहुजन आघाडीचं काय पत्र काय म्हटलं, आपण मी अजिबात धूळफेक नाही, माझं स्टेटमेंट नेहमी क्लिअर असतं, ते आमच्या बरोबरच आहेत असं आम्ही मानतो आणि ते महाविकास आघाडीचे घटक आहेत असं आम्ही मानतो, कारण त्यांची आणि शिवसेनेची युती आधीच झालेली आहे। आणि मी असंही म्हटलेलं आहे की या देशात ज्या प्रकारचं हुकुमशाही, भयंकर हुकुमशाही, नरसंहार करणारी हुकुमशाही, लोकशाहीचा नरसंहार करणारी हुकुमशाही जी आहे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच्या आणि विचारांच्या विरुद्ध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारत हा नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि देशाला दिलं ते संविधान रोज पायदळी तुडवलं जात आहे हुकुमशाही प्रवृत्तीकडून, आणि या हुकुमशाही प्रवृत्तीचा पराभव व्हावा कायमचा, विशेषतः मोदी सरकारचा, ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची ठाम भूमिका आहे। आणि त्या संदर्भात ते महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपल्या भूमिका मांडताना मला दिसत आहेत, अगदी जागतिक स्तरावर सुद्धा प्रकाश आंबेडकर याविषयी बोलत आहेत। त्याच्यामुळे हुकुमशाहीला मदत होईल आणि आंबेडकर विरोधी विचारांना मदत होणार, हे सुद्धा आम्ही रेकॉर्डवरती घेतो। आजच आम्ही वाचलं की मुख्यमंत्री डावोस दौऱ्यावर झाले, जर आज ट्रिब्युनल निर्णय देणार असेल आणि तो घटनेनुसार देणार असेल आणि घटनेनुसार आपण सरकार सह अपात्र ठरणार असाल तर आपण कोणत्या आत्मविश्वासानं ट्रिब्युनल
दावसला चाललेला शिष्टमंडळ घेऊन, आम्हाला खात्री आपण मुख्यमंत्री आणणार नाही घटनेनुसार, तरी आपण दावसला जायचा निर्णय घेतलेला आहे, याचा अर्थ असा आहे की तुमचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे। प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्ष आणि विधानसभेचे सो कॉल ट्रायब्युनल यांचं मॅच फिक्सिंग झालं असून त्या पद्धतीनं निर्णय दिला जाईल असं आधीच ठरल्यामुळे माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर रोड शो करायला येत आहेत, राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आजच्या निर्णयानंतर डावसला निघणार आहेत काही दिवसात, याच्यावरून स्पष्ट आहे की मॅच फिक्सिंग या संविधानासंदर्भात घटनेसंदर्भात कोणत्या स्तरापर्यंत गेलेली आहे, त्याच्यामुळे आज काय होईल हा एक औपचारिकपणा आहे, फक्त निर्णय देण्याचा एक औपचारिकपणा असा आम्ही मानतो, त्यांना तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं द्यावा लागेल इतकंच। पण सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत, शिंदे गटानं नेमलेला व्हीप हा बेकायदेशीर आहे, सुनील प्रभू हा शिवसेनेचा जे मूळ व्हीप आहेत ते कायदेशीर आहे, त्यांचा व्हीप हा मान्य आहे सगळ्यांना, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे। एकदा शिंदे गटाचा व्हीपच बेकायदेशीर ठरल्यावर त्याने दिलेला प्रत्येक निर्णय हा बेकायदेशीर आहे, सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय। शिंदे गटात एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे, याचा अर्थ असा आहे मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे त्या सरकारमध्ये बसलेले आहे, सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण दिलेलं आहे। राज्यपालांची प्रत्येक कृती आणि कारवाई ही बेकायदेशीर आणि चुकीची आहे, त्याच्यामुळे बहुमताच्या प्रत्येक गोष्टीपासून घेतलेली प्रत्येक घटना ही चुकीची आणि बेकायदेशीर, त्याच्यामुळे हे सरकार गेल्या 1.5 वर्षापासून अत्यंत बेकायदेशीर पद्धतीनं या महाराष्ट्रात राज्य करत आहे, त्यांना राज्य करू दिलं जात आहे, त्यासाठी 2 पक्ष फोडण्यात आले, पक्षांतर घडवण्यात आली, पक्षांतरासाठी कोट्यावधी रुपयांच्या खोक्यांचा वापर करण्यात आला आणि आज नाईलाजानं एक औपचारिकपणा म्हणून त्यांना निर्णय द्यावा लागत आहे। पण ही प्रत्येक गोष्ट प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यापासून ते मुख्यमंत्र्यांच्या डावस दौऱ्यापर्यंत आम्ही प्रत्येक गोष्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये एकावरती आणणार आहोत। डिस्क्वालिफिकेशन को लेके जो आज फैसला आने वाला है और कल ही जो स्पीकर है वो जाके मुख्यमंत्री से मिलते हैं और 12 तारीख को प्रधानमंत्री आ रहे हैं यहाँ पे, तो किस तरह से देखते हैं आप, क्या कहना है? बात ऐसी है भाई, जब से ये क्रिकेट में गैम्बलिंग जुगार और जुगाड़ शुरू हुआ है तब से मैच फिक्सिंग ये शब्द हमें बार बार कान पे आता है। अरे भाई मैच फिक्सिंग, ये मैच फिक्सिंग है, ये मैच फिक्सिंग है, इस प्रकार की मैच फिक्सिंग महाराष्ट्र में होने जा रही है आज 4 बजे। मैं इसलिए कहता हूँ, विधानसभा का जो हमारा स्पीकर या अध्यक्ष है मिस्टर नार्वेकर, उन्हें सर्वोच्च न्यायालय ने ट्रिब्यूनल का दर्जा दिया कि आप निर्णय लीजिए, आप न्याय कीजिए इस बारे में, डिस्क्वालिफिकेशन के बारे में। और हमारा जो कहना है, इस राज्य के मुख्यमंत्री गैर कानूनी तरीके से सत्ता पर बैठे हैं, वो हमारे हिसाब से एक अपराधी है, आरोपी है। अगर न्यायमूर्ति न्यायालय ट्रिब्यूनल जाकर बंद कमरे